हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। आज का वीडियो लेक्चर मध्ये आपण 10th स्टैंडर्ड चा एक चैप्टर बघणार आहोत। अतिशय सुंदर असा चैप्टर आहे, ज्या चैप्टरचं नाव आहे एन एनकाउंटर ऑफ स्पेशल काइंड। टाइटल थोडासा वेगळा आहे, एन एनकाउंटर ऑफ स्पेशल काइंड। एनकाउंटर म्हणजे काय तर कोणाला तरी मारणं, बट इथं थोडंसं वेगळ्या प्रकारचं ते एन्काउंटर आहे। तर ते काय आहे हे आपल्याला नक्कीच या चॅप्टरच्या शेवटला कळेल। चॅप्टर जो आहे तो लिहिलेला आहे तपन मुखर्जी यांनी, खूप सुंदर पद्धतीने, खूप इझी वर्ड्समध्ये त्यांनी हा जो चॅप्टर आहे तो लिहिलेला आहे, आणि खूप मोठा मॅसेज त्यांनी या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला, या चॅप्टरच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे। आपल्यामधल्या ज्या क्वालिटीज असतात, आपले आपण काही लोक बघा खूप काइंड असतात, खूप जेंटल असतात, तर त्या टाईपचा हा इथं त्यांनी एक एक्सपिरियन्स शेअर केला आहे, जो त्यांचा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे। सो एकंदरीत चॅप्टर खूप सुंदर आहे, समजल्यानंतर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळतील, आणि आपण कसं वागायला हवं याबद्दल पण त्यांनी नक्कीच या चॅप्टरमधून सांगण्याचा प्रयत्न केला आहे। तर चला आपण सुरुवात करूया, काय आहे चॅप्टर नेमका। सो बघा, अन एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड, हे एक वेगळ्याच प्रकारचं एन्काउंटर आहे। सो मी तुम्हाला ते एन्काउंटर काय आहे ते इथे नाही सांगणार, बट ॲट द एंड तुम्हाला चॅप्टरच्या एंडमध्ये हे कळेल। सो आपण टायटलबद्दल नंतर डिस्कस करू, आपण डायरेक्टली चॅप्टरला सुरुवात करूया। माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन राणीगंज इन वेस्ट बंगाल। द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वेअर हाऊस इन इंडिव्हिज्युअल बंगलोज इन साईड अ लार्ज कॅम्पस। आवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस। द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजस्टन टू द बाउंड्री वॉल ऑफ आवर गार्डन। The compound was luxurious with green grass, colorful flowers and a host of tall and majestic trees. The seasonal vegetables in the kitchen gardens of the household and the magnificent trees constantly attracted squirrels and many species of birds. A group of langurs had even made their den in the aswatha tree nearby. They had all become a part and parcel of our existence and daily life. सो बघा की जे तपन मुखर्जी आहे यांचे जे वडील होते ते एक मेडिकल प्रोफेशनल होते, जे एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जे आहे ते कामाला होते, आणि ते आत्ता सध्या कुठं होते तर राणीगंज वेस्ट बंगालमध्ये त्यांचा होते। तर त्याच्या कंपनीचे जे ऑफिसर्स होते त्यांना प्रत्येकाला एक एक बंगलोज जे आहे ते तिथे दिलेलं होतं, आणि खूप लार्ज असं कॅम्पस होतं, आणि त्याच्यामध्ये त्यांना एक एक बंगलोज जे आहे ते अलो केलेले होते। आणि त्यांचं जे हाऊस होतं, म्हणजे जे तपन मुखर्जी आहे त्यांचं जे हाऊस होतं ते कॉर्नरच्या कॅम्पसच्या कॉर्नरला होतं, आणि तिथं जो आहे त्यांच्या बाजूलाच जो ऑफिसर्स क्लब, आता क्लब म्हणजे काय तर जिथं जे सगळ्याचे सगळे ऑफिसर्स जे आहेत ते एकत्र येतात, त्यांचे जे काही कामं असतात ते तिथं करतात, किंवा मग आता क्लब अशी जागा असते जिथं एकत्र येतात लोक, गप्पा वगैरे करतात, आयडियाज वगैरे शेअर करतात, वेगवेगळ्या ठिकाणी क्लबची वेगवेगळी कन्सेप्ट आहे। तर त्या पद्धतीने त्यांचा पण एक क्लब होता जिथं सगळ्याचे सगळे ऑफिसर्स जे आहेत ते तिथं यायचं, आणि त्यांचं जे शेअरिंग जे आहे ते तिथं व्हायचं। आणि एक्झॅक्ट यांचं जे गार्डन होतं त्याच्या बाउंड्री वॉलला खेटूनच काय होतं ते ऑफिसर्स क्लब होतं, आणि ते जे पूर्णच्या पूर्ण जे कंपाऊंड होतं ते खूप लक्झरियस होतं, खूप आरामदायी होतं। लक्झरियस म्हणजे काय तर खूप आरामदायी ते होतं, आणि तिकडे जी ग्रीन ग्रास ज्याला आपण हरळ म्हणतो ते लावलेलं होतं, रंगबिरंगी फुलं होते, आणि खूप उंचच उंच, मॅजेस्टिक म्हणजे काय तर भव्य, खूप उंचच उंच असे झाडं जे आहे ते तिथं होते। आता बघा असे उंच झाडं, जसं की जर तुम्ही बघितलं असेल अशोकाचं झाड जे सरळ उंच वाढत जातं, तर तसेच जे झाडं होते ते खूप उंच उंच असे झाडं तिथं होते।
आणि त्यांचं जे किचन गार्डन होतं तर त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं होतं, जे सीझनल व्हेजिटेबल्स आहेत, जे फळभाज्या आहेत, ते त्यांनी तिथं उगवलेले होते. आणि ते जे त्यांचं जे किचन गार्डन होतं ते कन्सिस्टंटली काय करत होतं, कॉन्स्टंटली तिथल्या ज्या काही स्क्वॅरल्स होत्या आणि खूप साऱ्या ज्या बर्ड स्पेसिस होत्या त्यांना ते अट्रॅक्ट करत होतं. बघा की जे काही पक्षी असतात जे व्हेजिटेबल्स किंवा ज्याला आपण फ्रूट्स म्हणतो ते काय करतात, ते खातात. तर तिथे ते जे पक्षी असतात ते त्या झाडावरती बसण्यासाठी येतात किंवा त्यांचं जे शेल्टर आहे ते तिथं असतं आणि त्यांना खायला पण तिथे भेटतं. तर कॉन्स्टंटली काय करत होत्या, या सगळ्या गोष्टी त्या पक्ष्यांना, त्या बर्ड स्पेसिसला अट्रॅक्ट करत होता. आणि तिथं आहे ना एक एक लंगूरचा ग्रुप होता, म्हणजे माकडांचा एक ग्रुप होता. त्यांनी त्यांचं तर घर पण बनवून ठेवलेलं होतं, अश्वताचं जे झाड आहे तिथे त्यांनी काय केलेलं होतं, त्यांचं घर बनवलेलं होतं. आत्ता काय झालं होतं, ते सगळ्याचे सगळे म्हणजे काय हे झाडं, हे फुलं, ते ग्रीन ग्रास, वेगवेगळे पक्षी, हे माकडं, हे काय झालेलं होतं, त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झाला होता. पार्ट अँड पार्सल ऑफ आवर एक्झिस्टन्स लाईफ, म्हणजे काय तर जीवनाचा एक अविभाज्य भाग ते बनलेले होते. दररोज त्यांना ह्या सगळ्या गोष्टी जाणवायच्या. तर आता या असं एवढं छान असं सुंदर, अतिशय सुंदर असं त्यांचं घर होतं अशा एवढ्या छान अशा कॅम्पसमध्ये. सो काय झालं, अ स्मॉल इन्सिडेंट ऑन अ सन सॅटरडे आफ्टरनून लेफ्ट अ प्रोफाउंड इफेक्ट ऑन मी अँड अनफोल्डेड बिफोर माय आईज अ होल न्यू डायमेन्शन टू द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा वॅकेशन. Just like for any other child, the holidays provided an opportunity for me to become engrossed in various magazines and storybooks published specially for children in the festive season. So, एक छोटा सा incident एका शनिवारच्या दुपारी घडला आणि त्याने काय झालं की त्यांच्या डोळ्यासमोर एक वेगळाच डायमेन्शन, ज्याला आपण काय म्हणतो, एक वेगळाच पैलू त्यांच्या समोर आला, एक वेगळीच देवाचं जे क्रिएशन असतं, गॉड्स क्रिएशन, देवाने जे काही क्रिएट केलेलं आहे त्याचा एक वेगळा पैलू हा जे लेखक आहे यांच्या समोर आला. ओके, तर नेमकं काय झालं होतं तिथं आपल्याला पुढे कळेलच. सो काय झालं होतं की तिथं जे पूजा वॅकेशन असतं, बघा आपल्याकडे कल्चरमध्ये खूप डायव्हर्सिटी आहे, तर जे पूजा वॅकेशन होतं, तर जे या वॅकेशनमध्ये प्रत्येक मुलासाठी जे अपॉर्च्युनिटी असते तीच अपॉर्च्युनिटी आपले जे लेखक आहेत तपन मुखर्जी यांना पण भेटते. यांना मॅगझिन्स जे आहे, जे स्पेशली मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स जे त्या पूजा वॅकेशनमध्ये स्पेशली मुलांसाठी रिलीज केलेले असतात, तर ते वाचण्याची त्यांना खूप आवड होती आणि त्यांच्यासाठी हे पूजा वॅकेशन एक सर्वात छान आणि सुंदर अशी संधी होती. तर ती ते नेहमी कधीच मिस नव्हते करत. सो काय होतं की आता बघ इथं इंग्रॉस्ड हा वर्ड आहे. इंग्रॉस्ड म्हणजे काय तर त्याच्यामध्ये सामावून जाणे. तर ज्या ज्या वेळेस पूजा वॅकेशन असतं त्या त्या वेळेस ते काय करतात, त्यांचे बुक्स जे आहेत ते घेतात आणि ते कम्प्लिटली ते वाचण्यामध्ये ते मग्न होऊन जातात, ते त्याच्यामध्ये सामावून जातात. तर अशाच एका सॅटरडे आफ्टरनूनचा हा इन्सिडेंट आहे. After a hearty lunch, my parents and my younger sister lay down for an afternoon nap, and I settled down with a storybook. The quiet afternoon presented the perfect backdrop for reading an adventure story. The silence was occasionally broken by the sound of my family snoring, the intermittent chirping of house sparrows, the harsh cawing of crow, the shrill call of the kite flying above the ground. Minutes tick by. I became deeply absorbed in the book. सो बघा की त्यांचं दुपारचं जे जेवण होतं, हार्टी म्हणजे काय तर सफिशियंट असं, त्यांना जेवढं हवं तेवढं जेवण त्यांनी केलेलं होतं. हार्टीचा मिनिंग काय, होलसम अँड सफिशियंट, त्यांना जेवढं ऑप्टिमम म्हणजे छानसं त्यांचं जेवण झालेलं होतं दुपारचं लंच. आणि त्यांचे जे पॅरेंट्स होते आणि त्यांची जी यंगर सिस्टर होती, म्हणजे त्यांच्यापेक्षा लहानशी बहीण होती, ते सगळे दुपारची झोप घेत होते
आणि आता बघा घरात म्हणजे सगळे झोपलेले असल्यानंतर एक परफेक्ट बॅकग्राऊंड त्यांना भेटलेला होता, सगळं काही सायलेंट होतं आणि त्यांना स्टोरी बुक वाचण्यासाठी हा एक ही एक खूप सुंदर अशी संधी होती. तर त्या एकदम शांत अशा दुपारीमध्ये त्यांना ते एक ॲडव्हेंचर स्टोरी बुक वाचत होते आणि मध्ये मध्ये काय व्हायचं की हा जो एवढा शांतता होती ती कधी कधी भंग व्हायची, ओकेजनली ती ब्रोक केल्या जायची. कशामुळे व्हायची ती शांतता भंग? तर बघा, फॅमिली स्नोरिंग म्हणजे झोपल्यानंतर बरेचसे लोक घोरतात, तर ते घोरण्याचा आवाज त्यांना येत होता. त्यानंतर इंटरमिटंट चिरपिंग, इंटरमिटंट म्हणजे काय तर रेग्युलर कन्सिस्टंट ज्याला म्हणतो आपण, तर इंटरमिटंट चिरपिंग ऑफ हाऊस पॅरो, ज्या चिमण्या असतात त्यांचा जो किलकिलाट असतो तो कंटिन्युअस फ्रिक्वेंटली मध्ये मध्ये चालू असायचा. त्यानंतर हार्श केविंग ऑफ क्रो, कावळ्याचं जे कावकाव आहे इथं त्याने हार्श केविंग बोललो आहे की बघा तो कर्णकर्कश आवाज असतो, तर तो जो आवाज आहे कावळ्याचा तो तिथं येत होता. त्यानंतर श्रिल कॉल ऑफ काईट, बघा ज्यावेळेस तुम्ही पतंग उडवले असतील बऱ्याच जणांनी, सो खूप ज्यावेळेस हवा चालू असते आणि आपण पतंग उडवण्याचा प्रयत्न करत असतो, तर त्या पद्धतीने तो जो साऊंड आहे तो पण तिथे येत होता. आणि घड्याळाचं जे टिकटिक आहे ते पण ओकेजनली त्यांचा जो जी शांतता आहे ते काय करत होतं, भंग करत होतं. बट तरीही एवढं सगळं होतं म्हणजे परफेक्ट शांतता तर होतीच, बट मध्ये मध्ये हे सगळं घडत होतं. तर त्यावेळेस हे जे रायटर आहेत अपन मुखर्जी, ते त्यांच्या पुस्तकात खूप गुंतून गेलेले होते, ते त्यांचा ॲडव्हेंचर बुक वाचण्यामध्ये खूप मग्न झालेले होते. सडनली आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. आय चूज टू इग्नोर द कमोशन थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स माईट हॅव कॉर्नर्ड अ हॅपलेस पिग. बट सून द बार्किंग बिकेम लाउडर अँड मोर ॲग्रेसिव्ह अँड द अलार्म केविंग ऑफ अ फ्लॉक ऑफ क्राउज ॲडेड द कॅकोफोनी. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. सो बघा की एकदम छान ज्यावेळेस ते गुंतलेले होते, मग्न झालेले होते त्यांच्या पुस्तकात, त्यावेळेस अचानकपणे काय आलं, कॉर्नरवरनं कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज यायला लागला. सुरुवातीला तर लेखकाने इग्नोर केलं कमोशन, बघा कमोशन हा वर्ड इथे आलेला आहे. कमोशन म्हणजे काय तर ज्याला आपण म्हणतो आहे की गोंधळ. तर तो तिथे जो कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज येत होता आणि त्याने त्या पद्धतीने तिथे गोंधळ उडालेला होता. पहिले तर रायटरला काय वाटलं, लेखकाला काय वाटलं की कदाचित कॉर्नरवरती जे पीक्स आहेत त्यांना ते कुत्रे भुंकत असतील म्हणून त्यांनी त्याला इग्नोर करण्याचा प्रयत्न केला. बट लगेच काय झालं, त्यांचा जो भुंकण्याचा आवाज आहे तो जास्त व्हायला लागला, जास्त जोरात यायला लागला, खूप ॲग्रेसिव्ह व्हायला लागला. आणि त्यासोबतच तिथं कावळ्याची जी कावका होती ती पण खूप वाढलेली होती. आता कॅकोफोनी हा वर्ड आलेला आहे, तर एक हार्श नॉईज, खूप जोराचा कर्णकर्कश आवाज त्याच्यामुळे येत होता. बघा ऑलरेडी आपण बघितलं की कावळ्यांचा आवाज जो आहे तर तो तिथे येत होता. आणि नंतर त्यांना असं जाणवलं की हा जो डिस्टन्स आहे तो कमी कमी होत आहे, आपल्या जवळजवळ तो आवाज काय आहे तो येतो आहे. क्युरियोसिटी गॉट द बेटर ऑफ मी, लिव्हिंग द बुक असाइड आय रश टू द वरांडा टू सी व्हॉट वॉज गोईंग ऑन. सो बघा क्युरियोसिटी आपल्याला वाटतं ना की नाही नेमकं काय होतंय बाहेर, सो क्युरियोसिटी गॉट द बेटर ऑफ मी म्हणजे त्यांना क्युरियोसिटीने ओव्हरपावर केलं. ती क्युरियोसिटीमुळं त्यांनी काय केलं, त्यांचं जे बुक आहे ते साईडला ठेवलं आणि त्यांनी जाऊन बघितलं नेमकं काय होतं आहे बाहेर वरांड्यामध्ये. सो वरांडा आता तुम्हाला माहीत असेल काय असतो वरांडा, तर त्या वरांड्यामध्ये जाऊन त्यांनी बघितलं. आय ग्लॅन्स टुवर्ड्स द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल. अ बिग मेल लंगोर, अपरंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप, वॉज होल्डिंग अ बेबी लंगोर इन हिज हँड्स अँड मर्सिलेसली बायटिंग इट ऑल ओव्हर विथ अ डेफिनेट इंटेंट टू किल.
द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी एंड अदर लेसर मेंबर्स ऑफ द लंगूर ग्रुप वेर स्कैटर्ड ऑन द रूफ ऑफ द बिल्डिंग्स नियर बाय वॉचिंग द बेबी बींग किल्ड आई रिकॉल द टेरिबल कस्टम इन द एनिमल क्लैन अकॉर्डिंग टू विच अ डोमिनेंट मेल यूजुअली डज नॉट अलो एनी अदर मेल बेबी और अडल्ट टू सर्वाइव इथिन इट्स ग्रुप सो बघा ज्यावेळेस ते बाहेर आले त्यांनी इकडे तिकडे बघितलं आणि ज्यावेळेस त्यांचं लक्ष त्या क्लब हाऊसच्या रूफवरती गेलं त्या क्लब हाऊसच्या छतावरती गेलं त्यावेळेस त्यांच्या असं लक्षात आलं की तो जो ग्रुप होता लंगूर्सचा त्या लंगूर्सच्या ग्रुपचा जो लीडर आहे जो मेल लंगूर आहे त्यानं एका बेबी लंगूर एका छोट्याशा माकडाच्या पिल्लाला हातात घेतलेलं होतं आणि तो खूप निर्दयपणे मर्सिलेसली म्हणजे काय तर खूप निर्दयपणे तो ते जे बेबी लंगूर होतं त्याला ते चावा घेत होतं आणि त्याला डेफिनेटली काय करायचं होतं त्याला मारून टाकायचं होतं या इंटेन्शननं तो त्याला खूप निर्दयपणे चावा घेत होता अशी सिच्युएशन ज्यावेळेस लेखकाने बघितली सो बघा मर्सिलेसली म्हणजे काय तर निर्दयपणे ज्याला आपण म्हणतो द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी अँड अदर लेसर मेंबर्स ऑफ द लंगूर ग्रुप वेअर स्कॅटर्ड ऑन द रूफ ऑफ द बिल्डिंग्स नियर बाय वॉचिंग द बेबी बिंग किल्ड आणि नेमका हे सगळा इन्सिडेंट घडत होतं त्यावेळेस ते बेबी लंगूरची जी हेल्पलेस आई होती जिला काहीही करता येत नव्हतं तर ती आई तिथे बसलेली होती आणि बाकीचे जे दुसरे मेंबर्स होते त्याच्या ग्रुपचे जे त्याच्यापेक्षा कमी डॉमिनंट होते जे त्याच्यापेक्षा कमी ते वीक होते तर ते सगळ्याचे सगळा ग्रुप त्या बिल्डिंगच्या छतावरती वेगवेगळ्या ठिकाणी स्कॅटर्ड म्हणजे काय तर वेगवेगळे होऊन बसलेले होते आणि ते जे बेबी लंगूर आहे त्याला मरताना ते बघत होते आणि हे बघितल्यानंतर लेखकाला जे ॲनिमल क्लॅन आहे प्राण्यांमधलं जी एक जमात आहे प्राण्यांमधलं जी क्लॅन आहे क्लॅन म्हणजे काय व्हेरी लार्ज फॅमिली त्यांच्यामधली जी एक फॅमिली आहे त्यांच्यामधलं एक कस्टम त्यांना आठवलं आणि त्या कस्टमनुसार जो डॉमिनंट मेल आहे म्हणजे त्या ग्रुपचा जो लीडर आहे तो त्याच्या ग्रुपमध्ये कोणत्याही बेबी मेल ज्याला आपण म्हणतो किंवा मग अडल्ट मेल ज्याला म्हणतो आपण जो नर असतो मग तो लहान असो किंवा मग मोठा असो त्याला तो त्याच्या ग्रुपमध्ये सर्वाईव्ह करू देत नाही त्याला तो जगू देत नाही त्याच्या ग्रुपमध्ये हे त्यांचं एक कस्टम आहे तर हे कस्टम त्या जे रायटर आहेत तपन मुखर्जी यांना लगेच आठवलं सो विदाउट लुझिंग एनी टाईम आय गॅदर अ स्टाउट स्टिक इन वन हँड अँड हर्डल अ पीस ऑफ स्टोन ॲट द मराउंडिंग लंगूर द लंगूर वॉज सो इन्फ्युरेटेड दॅट इट हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय असल्ट बट देन आय स्टेड थ्रोईंग माय स्टोन्स द डॉग्स ऑन देअर पार्ट रेज देअर पीच ऑफ क्राय बघा की ज्यावेळेस हे बघितलं तर थोडाही वेळ न गमावता लेखकाने काय केलं एक जड अशी काठी जी आहे ती त्यांनी त्यांच्या हातात घेतली एका हातात घेतली आणि दुसऱ्या हातामध्ये त्यांनी काय केलं की जे दगड आहे ते जमा केले आणि तो जो मेल लंगूर आहे जो काहीतरी शोधत होता त्या बेबी लंगूरला मारण्यासाठी त्याच्या दिशेने त्यांनी काय केले ते दगडं जे आहे ते फेकले पण तो लंगूर एवढा त्या बेबीला मारण्यामध्ये तो एवढा गुंतून गेलेला होता त्याचं लक्ष काय होतं तर फक्त त्या बेबी लंगूरला मारणं तर त्याने आपल्यावरती कुणीतरी दगड मारतोय हा आपल्यावरती जो होणारा हल्ला आहे असल्ट म्हणजे काय तर अटॅक आपल्यावरती कुणीतरी अटॅक करतंय हे पण त्याच्या लक्षामध्ये येत नाही जनरली काय होतं आपण जर माकडांना दगड मारलं तर ते काय करतं तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करतं का तर हा आपल्याला मारेल बट इथं तसं काही घडत नव्हतं इकडून लेखक त्याच्यावरती दगड फेकत होते पण त्याला त्यानं त्याला त्या अटॅकला नोटीस पण केलेलं नव्हतं बट नंतर काय झालं लेखकांनी परत परत दगड त्याला मारायला सुरुवात केली आणि तिथे खाली जे कुत्रे होते ते पण भुकायला काय झाले भुकायला
लागले, जोर जोरात भुंकायला लागले. द चेंज सर्कमस्टन्सेस अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम अननोन क्वार्टर्स फोर्स द लंगूर टू ड्रॉप द बेबी फ्रॉम द स्लोपिंग रूफ ओवर द वरांडा. द बेबी वॉज लिसलेट अँड अपियर्ड टू बी अ डेड. ॲज इट्स बॉडी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन, द एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ डॉग्स ग्रू मॅनिफोल्ड ॲट द प्रॉस्पेक्ट ऑफ द गुड किल अँड मिल. कीपिंग द डॉग ॲट द बे विथ द स्टिक, आय मॅनेज टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूर्स टेल जस्ट ॲट टिप्ड ओवर द एज ऑफ द टाइल्ड रूफ. द बेबी अपियर्ड इनर्ट अँड लाईफलेस. इट वॉज इंडीड अ मेल बेबी. सो बघा की ज्यावेळेस यांनी मारायला सुरुवात केली, ते दगडं मारायला सुरुवात केली, तर हे जे सर्कमस्टन्सेस आहे, अचानकमध्ये जे वातावरण आहे ते थोडंसं बदललेलं होतं. म्हणजे अगोदर ते त्याला कुणीही मारत नव्हतं त्या मेल लंगूरला, बट सडनली आता इकडनं लेखक पण मारत होते आणि दुसरे पण जे क्वार्टर्स आहेत तिथून पण दगडं मारायला सुरुवात झालेली होती. आणि त्यामुळे त्यानं त्याचा नोटीस, त्या अटॅक जो अनएक्सपेक्टेड अटॅक होता त्या मेल लंगूरवरती, तर त्याने त्याचा नोटीस केला आणि त्याने काय केलं, ते जे बेबी लंगूर आहे ते टाकून दिलं. आता त्यावेळेसचे जे घरं होते, ज्यावेळेस तपन मुखर्जी जिथे राहत होते, तर त्या घराचे जे छत आहे ते असे स्लँटिंग होते. आणि आत्ता जसं आपण घरावरती स्लॅब किंवा लोखंडाचे पत्र बघतो, तर त्या पद्धतीने तिथे नव्हतं. तिथे ज्याला आपण सिमेंट चे, ज्याला आपण कौलारू म्हणतो बघा, तर ते कौलारूचं छत त्यावेळेस होतं आणि ते असं स्लँटिंग होतं, सरळ सरळ वरून कुणीही खाली पडेल अशा पद्धतीने होतं. तर तिथून ते जे बेबी लंगूर आहे ते खाली पडायला सुरुवात झालं होतं, तिथून ते खाली पडत यायला लागलेलं होतं. आणि ते बेबी लंगूर जे आहेत ते लिस्टलेस होतं. लिस्टलेस म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये कोणतीही एनर्जी राहिलेली नव्हती आणि ते खाली पडायला सुरुवात झालेली होती. स्लाइड डाऊन खाली खाली ते येत होतं आणि ते खाली येत असताना बघा, तिथं जे कुत्रे होते त्यांची एक्साइटमेंट वाढली होती. त्यांची एक्साइटमेंट का वाढली होती, तर त्यांना असं वाटलं की आता थोड्याच वेळात आपल्याला बेनिफिट होणार आहे, आपला फायदा होणार आहे. प्रॉस्पेक्ट म्हणजे काय, तर आत्ता थोड्या फ्युचरमध्ये आपल्याला फायदा होणार आहे. काय फायदा होणार आहे, तर त्यांना खायला भेटणार आहे गुड किल अँड मिल. ऑलरेडी ते जे बेबी लंगूर आहे जवळपास ते मृत अवस्थेत असल्यासारखंच झालेलं होतं. ते हलत डुलत नव्हतं, त्याच्यामध्ये कोणती एनर्जी राहिलेली नव्हती, ते स्लँटिंग होत होत खाली येत होतं. सो हे जे लेखक होते त्यांनी त्यांच्या हातातल्या काडीने तिथले जे कुत्रे होते त्यांना बाजूला करून घेतलं होतं आणि त्यांनी ते जे बेबी लंगूर आहे त्याची जी टेल आहे, त्याची जी शेपटी आहे ती कॅच केली आणि ते जे बेबी लंगूर आहे त्याला त्या जे छत आहे त्याच्या कडेवरनं, एकदम कडेवरती ज्यावेळेस ते बेबी लंगूर आलं होतं तिथून त्याने सरळ सरळ त्याला कॅच केलं आणि त्याला वाचवलं. ते जे बेबी होतं ते खूप पावरलेस होतं, त्याच्यामध्ये कोणतीही शक्ती राहिलेली नव्हती आणि त्याच्या असं वाटत होतं की ते मृत अवस्थेत आहे. आणि ज्यावेळेस त्यांनी बघितलं तर म्हणजे त्यांना अगोदरच वाटलं होतं की जे ॲनिमलमधलं जे कस्टम आहे, तर सेम इथे पण तेच होतं. ते एक मेल बेबी लंगूर होतं आणि तो जो मेल लंगूर आहे तो त्याला मारण्याचा प्रयत्न करत होता. सो बाय धिस टाईम माय पॅरेंट्स अँड सिस्टर हॅड केम आउट ऑफ ऑन टू द वरांडा अँड वी आर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. सम ऑफ आवर नेबर्स हॅड ऑल्सो गॅदर्ड इन डिस्टन्स. सो आत्तापर्यंत हे सगळं चालू असताना जे आपले जे लेखक आहेत तपन मुखर्जी, त्यांचे पॅरेंट्स आणि सिस्टर तोपर्यंत बाहेर आलेले होते आणि हे जे रेस्क्यू ऑपरेशन आहे ते बघत होते. सोबतच आजूबाजूला काही त्यांचे जे नेबर्स आहेत ते पण तिथे जमा झालेले होते. आय टूक द बेबी लंगूर टू आवर बॅकयार्ड अँड जेंटली लेड हिम ऑन द फ्लोअर इनसाइड द पोल्ट्री कूप. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स अँड स्क्रॅचेस. ब्लड वॉज ओझिंग फ्रॉम सम ऑफ द वाउंड्स. द बेबी रिमेन मोशनलेस. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड to clean the wounds and stop the bleeding. I was relieved to find out that the baby was breathing even though his breaths were shallow.
बघा की त्यांनी काय केलं, ज्यावेळेस त्याला वाचवलं त्यावेळेस त्यांनी काय केलं, त्याला मागे घेऊन गेलं त्यांच्या बॅकयार्डमध्ये. कोंबड्यांचं जे खुराडं होतं, कूप म्हणजे काय तर कोंबड्यांचं खुराडं, तर त्या खुराड्यामध्ये त्यांनी घेऊन गेलेलं होतं. त्या बेबी लंगूरच्या बॉडीवरती खूप चावा घेतलेला होता, त्याच्या अंगावरती खूप खरसटलेलं होतं, आणि त्या खरसटलेल्या जखमांमधनं, त्या चावा घेतलेल्या जखमांमधनं जे रक्त आहे ते वाहत होतं. ओझिंग म्हणजे काय तर रक्त वाहणे, ते ब्लड जे आहे ते वाहत होतं तिथे. आणि त्यामुळे ते जे बेबी आहे ते खूप मोशनलेस होतं, म्हणजे ते बिलकुलही हालडूल करत नव्हतं. जसं की आपण बघा चक्कर आल्यानंतर जसं एखादा व्यक्ती पडतो, सेम त्याच पद्धतीने ते जे बेबी लंगूर आहे ते पडलेलं होतं. आता हे जे लेखक आहे तपन मुखर्जी यांच्या वडिलांनी त्यांना त्या जे बेबी लंगूर आहे त्याला फर्स्ट एड करण्यासाठी फर्स्ट एड जी आहे ती तिथे आणून दिली. लेखकाने त्याची अंगावरच्या ज्या जखमा आहेत त्या पूर्णपणे क्लीन केल्या, आणि त्यांच्यामधनं जे ब्लड आहे, जे ब्लीडिंग आहे, जे रक्त वाहत होतं ते थांबलं. ज्यावेळेस लेखकाने बघितलंय की ॲटलिस्ट कमी का होईना, शॉलो म्हणजे काय एकदम कमी का होईना, पण या बेबी लंगूरचे श्वास जो आहे तो चालू आहे, त्यावेळेस त्यांना खूप समाधान वाटलं, थोडंसं रिलीफ वाटलं, थोडंसं बरं वाटलं की नाही बाबा हे जे बेबी लंगूर आहे ते मेलेलं नाही आहे, ते अजूनही जिवंत आहे. स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टिर अँड आफ्टर अ फ्यू शॅके अटेम्प्ट ही सॅट अप. ही वॉज इन द स्टेट ऑफ शॉक अँड स्टार्टेड ट्रिम्बलिंग लाईक अ लीफ इन द वाइंड. हिज टू जेंटल ट्विंकलिंग आयज वेल्ड अप with tears and he started to sob with muffled cry just like a human child would after experiencing trauma. I offered him a peeled banana which he accepted with his unsteady hand and began taking hesitant bites. So baka ki tyanantar kay kele je lekhakanni ay tacha angavarti thodasa pani shimpadlo mhanje avaste pani shimpadlo tyanantar te je makad ay je bebe langur ay te हलायला लागलं. स्थिर म्हणजे काय तर हलणे, मूव होणे, ते हललं आणि थोड्याशा अटेम्प्ट्समध्येच, काही अटेम्प्ट्समध्येच ते उठून बसलं आणि ते टोटली शॉकमध्ये होतं. कारण की बघा आपला कोणीतरी जीव होतं त्यावेळेस तर आपल्याला असं वाटतं की तो व्यक्ती जो असतो तो खूप शॉकमध्ये असतो. त्याच पद्धतीने हे जे बेबी लंगूर आहे ते पण त्याच शॉकमध्ये होतं आणि ते असं थरथर कापत होतं. जसं काय, जसं की हवेमध्ये ज्यावेळेस वरून पान पडतं ना झाडाचं, त्या पद्धतीनं ते बेबी लंगूर जे आहे ते त्याचा थरकाप उडालेलं होतं, त्या पद्धतीने ते थरथर कापत होतं आणि त्याचे जे दोन छोट्या छोट्याले जे डोळे आहेत ते अश्रूंनी भरून आलेलं होतं आणि ते रडायला लागलं होतं. मफल्ड क्राय जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड, जसं लहान बाळांनी जर असा काही ट्रॉमा सफर केला, ज्या असा काहीतरी आघात ज्यावेळेस लहान बाळांना बसतो, त्याच पद्धतीचा आघात ह्या बेबी लंगूरला पण बसलेला होता. आणि जे लहान बाळ ज्या पद्धतीने रडतं, हुंदके देऊन रडण्याचा प्रयत्न करतं, त्याच पद्धतीने हे जे बेबी लंगूर आहे ते रडत होतं. खूप केविलवाना असा क्षण या लेखकाच्या समोर होता, पण त्यांनी तो तिथे फेस केला. त्यानंतर काय केलं, ते थोडंसं स्टेडी झाल्यानंतर लेखकाने त्यांना एक केळी ऑफर केली जी सोलून दिलेली होती आणि ते अनस्टेडी म्हणजे काय तर स्थिर असे त्या बेबी लंगूरचे हात थांबत नव्हते, ते थरकाप करत होतं त्या थरथरत्या हाताने. त्या बेबी लंगूरनं ते पील्ड बनाना घेतला आणि तो खाण्याचा प्रयत्न करत होता. माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन द रिव्हायवल ऑफ द बेबी लंगूर. सडनली आय हॅड अन अनकॅनी फिलिंग ऑफ बिंग वॉच्ड. I turned away from the coop and looked up. There sat the mother langur on our kitchen roof. Watching every move I made, she simply sat there quietly as if convinced that no harm was being done to her child. So हे सगळं घडताना सडनली जे आपले लेखक आहे त्यांचं लक्ष गेलं. त्यांना असं वाटलं की मला कोणीतरी बघतंय. अनकॅनी फिलिंग म्हणजे काय तर आपल्याला कोणीतरी बघत आहे अशा पद्धतीची जी फिलिंग आहे ती त्यांना आलेली होती.
आणि ज्यावेळेस ते तिथून थोडेसे मागं गेले त्या कुरडामधून ते मागं बघायला लागले, त्यावेळेस त्यांना दिसलं की त्यांचं जे किचन आहे त्या किचनच्या छतावरती त्या बेबी लंगूरची मदर जी आहे ती तिथं बसलेली होती, आणि ती प्रत्येक मूव जे आहे जे लेखक करत होते ते ती बघत होती, आणि ती एकदम शांतपणे त्या किचन रूपवरती बसलेली होती. आणि तिला आता कळालेलं होतं की हा जो व्यक्ती आहे तो माझ्या बाळाला बिलकुलही हार्म करणार नाही, म्हणून ती सगळं शांतपणे बघत होती त्या बाळाला, तिचं जे बेबी लंगूर आहे त्याला ठीक होईपर्यंत. मीनवाईल द बेबी सेन्स द प्रेझन्स ऑफ हिज मदर अँड स्टार्टेड टू सोब अँड क्राय अ लिटल लाउडर. आय रिट्रीटेड फ्रॉम द डुअर ऑफ द कूप टू अलाव द मदर ॲक्सेस टू हर बेबी. सो हे सगळं घडताना ज्यावेळेस लेखक मागे बघत होते की त्या बेबी लंगूरची मदर जी आहे ती तिथं बसलेली आहे, सो त्या बेबी लंगूरला पण ते जाणवलं की त्याची जी आई आहे ती तिथे आहे, आणि ज्यावेळेस आईला बघितलं, बघा कोणतंही बाळ जर अशा सिच्युएशनमधून जात आहे आणि त्याने जर मम्मीला बघितलं तर ते अजून जोरात रडायला लागतं, तर त्याच पद्धतीने हे बेबी लंगूर पण काय झालं होतं, त्याने ज्यावेळेस बघितलं की आपली आई इथे आहे तर ते थोडंसं अजून जास्त रडायला लागलं, आणि त्यामुळे काय झालं की हे जे लेखक आहे ते त्यांनी ते तिथून बाहेर निघून गेले, का तर त्याची जी मम्मी आहे ती तिथं यावे आणि तिनं तिचं जे बाळ आहे त्याला घ्यावं, यासाठी लेखक जे आहे तिथून बाजूलाच आले. इमिजिएटली द मदर डिसेंडेड ऑन द फ्लोअर ऑफ द कूप अँड पिक्ड अप द बेबी इन हर आर्म्स. शी गेव द बेबी अ थरो बॉडी इन्स्पेक्शन टू चेक हिज इंजुरीज अँड ऑफन अँड देन कडल हिम टाईटली इन हर बॉझम. द बेबी फाउंड ग्रेट सोलॅस इन हर केअरिंग आर्म्स. द मदर सॅट स्टील विथ द बेबी इन हर लॅब फॉर अ फ्यू मिनिट्स. इट वॉज अलमोस्ट ॲज इफ शी वॉज पॉन्डरिंग ओवर हर ऑप्शन्स अँड ट्राईंग टू फिगर आउट हाऊ शी कुड कीप द बेबी सेफ अँड फ्रॉम फर्दर असल्ट. बघा की जसं लेखक तिथून बाजूला झाले तसं ती जी मदर लंगूर आहे ती तिथे खाली आली, डिसेंडेड म्हणजे काय तर खाली येणे, कुठे आली तर त्याचे कूप आहे त्याच्या फ्लोअरवरती आली, तिने लगेच तिचं जे बाळ आहे ते तिच्या हातामध्ये घेतलं, हातामध्ये घेतल्यानंतर तिनं पूर्णच्या पूर्ण त्याच्या बॉडीचं इन्स्पेक्शन केलं की नेमकं कुठं कुठं आणि किती इंजुरी झालेली आहे, आणि ते सगळंच्या सगळं इन्स्पेक्शन केल्यानंतर बघितल्यानंतर तिनं तिच्या बाळाला आपल्याच्या हातीशी खूप टाईटली पकडून ठेवलं, आणि ज्यावेळेस ते बेबी लंगूर त्याच्या आईच्या कुशीमध्ये होतं तर त्याला खूप शांत आणि खूप कम्फर्ट त्याला तिथं वाटलं होतं, खूप आराम आता त्याला भेटलेला होता, का तर आईचे जे काळजीचे कुशीमध्ये तो तिथे होता, त्यामुळे त्याला ती फिलिंग आलेली होती की आता आपल्याला काही होणार नाही, आता आपण इथे कम्फर्ट आहोत. जी मदर लंगूर आहे ती तिथे थोड्या वेळासाठी बसली आणि त्यानंतर ती विचार करू लागली, खूप पॉन्डरिंग म्हणजे काय तर डीपली विचार करणं, ती विचार करू लागली की नेमकं काय ऑप्शन्स आहेत की याच्यानंतर माझ्या बेबीला परत त्याच्यावरती कुणीही हल्ला करायला नाही पाहिजे, म्हणजे इथून बाहेर निघाल्यानंतर जर ते मेल लंगूर जो तिथे बसत असेल तर तो कदाचित परत त्याच्यावरती हल्ला करेल, तर ही जी मदर लंगूर आहे ती काय करत होती, ते ऑप्शन्स जे आहेत ते फिगर आउट करत होती की नेमकं कुठून आपण आता बाहेर पडू शकतो, त्याचा खूप विचार करत ती तिथे बसलेली होती. फॉर अ फ्यू सेकंड्स द मदर लंगूर लुक स्ट्रेट इन टू माय आईज. इवन टुडे आय कॅन नॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज, शॉवरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन मी फॉर सेव्हिंग हर चाइल्ड. I was overwhelmed by emotion, the sentiment and the way she said thanks to me. There sat a universal mother holding a stricken child in her lap. So, काही सेकंडसाठी ती जी मदर लंगूर आहे तिने सरळ सरळ हे जे लेखक आहे त्यांच्या डोळ्यात बघितलं आणि ते अजूनही विसरलेले नाही, ज्या पद्धतीने त्या मदर लंगूरने त्याच्याकडे बघितलं होतं आणि तिने जो सायलेंट ग्रॅटिट्यूड या लेखकाबद्दल जो कृतज्ञता आहे तिने व्यक्त केलेली होती, का तर त्या लेखकाने तिच्या बाळाला वाचवलं होतं आणि त्या कृतज्ञता ज्या पद्धतीने तिने व्यक्त केली होती, ज्या पद्धतीने तिने थँक्स म्हणलेलं होतं, तर
त्या फिलिंगमुळे जे लेखक आहे ते भारावून गेलेले होते, त्या इमोशनमुळे, त्या सेंटिमेंटमुळे ते काय झालेले होते, ते भारावून गेलेले होते. आणि त्यांना जगामध्ये जे मातृत्व असतं, म्हणजे बघा एखादं ह्युमन बिंग असेल त्याची आई तेवढीच केअरिंग असते, एखादा प्राणी असेल किंवा मग जगामध्ये कुठेही जिथे कुठे आई असते तर ती ज्या पद्धतीने आपल्या बाळाची काळजी घेते त्या पद्धतीचं युनिव्हर्सल मदर या लेखकाला त्या मदर लंगूरमध्ये दिसलं. आणि तिने तिचं जे बाळ आहे ज्या पद्धतीने त्याच्यावरती तो ट्रॉमा एक झालेला होता, एक आघात झालेला होता, ज्या पद्धतीने त्या बाळानं सफर केलं होतं, तर तिने त्याला आपल्या कुशीमध्ये एकदम टाईटली तिथं होल्ड करून ती बसलेली होती. आणि या लेखकाकडे बघून तिने त्या लेखकाला ग्रॅटिट्यूड शो केला, त्याला थँक्स ती त्या पद्धतीने बोलली. देन इन अ फ्लॅश शी जम्प विथ हर बेबी क्लिंगिंग टू हर बेली अँड रिच आवर किचन रूफ. शी सर्वेड द एरिया फॉर द विशियस मेल लंगूर अँड देन लिफ्ट अवे इन द डायरेक्शन अपोजिट टू द प्लेस ऑफ द व्हायलेंट एन्काउंटर. सो त्यानंतर काय झालं, हे सगळं झाल्यानंतर तिने लगेच जे किचनचं रूप होतं त्याच्यावरती उडी मारली. तिनं तिचं जे बेबी लंगूर होतं त्याला पोट्याशी तिनं पकडून ठेवलेलं होतं आणि तिथे वर गेली. वर गेल्यानंतर तिने पहिलं तर बघितलं सगळीकडे की तो जो दुष्ट विशियस म्हणजे काय इविल विक्ट, तो जो दुष्ट माकड आहे ते तिथं आहे का. आणि तिथून तिने निघून गेली अपोजिट डायरेक्शनला जिथं ते ॲक्च्युअल तो जो इन्सिडेंट आहे, हे जे एन्काउंटर जिथं घडत होतं त्याच्या अपोजिट साईडला ती जी मदर लंगूर आहे ती त्याच्या बेबी लंगूरला घेऊन गेली. द ब्रीफ मीटिंग विथ द मदर अँड द बेबी लंगूर कन्व्हिन्स मी दॅट इंटरस्पेसिस कम्युनिकेशन अँड द म्युच्युअल ट्रस्ट इज इंडीड अ रियालिटी अँड शुड एनीवन स्ट्राईक द राईट कॉर्ड द रिलेशन हम्स इन टू द ॲक्शन. द मदर लंगूर शोड मी दॅट food was not the only means of communication between the man and animal but that there were other means of establishing a bond through trust, compassion and mutual understanding. 55 years have passed since that day. I am now 70 years old but I still fondly remember that encounter of special kind. बघा की ही जी ब्रीफ मीटिंग जी झाली होती काही सेकंडसाठी का होईना, ज्या वेळेस त्या मदर लंगूरनं लेखकाच्या डोळ्यामध्ये बघितलं होतं आणि त्याच्यासाठी जो ग्रॅटिट्यूड तिने शो केला होता, त्याच्यावरती शॉवर केलेला होता, ज्या पद्धतीने ती मदर लंगूर तपन मुखर्जी यांना थँक्स म्हणलेली होती, त्यावरनं त्यांना जाणवलं की इंटरस्पेसिस जे कम्युनिकेशन आहे, म्हणजे बघा आपण काय करतो ज्यावेळेस आपण कम्युनिकेशन करतो तर आपली एक लँग्वेज आहे, आपण लँग्वेजमध्ये बोलतो, माणसं ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस, म्हणजे मग ती इंग्लिश असेल, मराठी असेल, हिंदी असेल, जो कोणता मीडियम असेल, या व्यतिरिक्तही खूप साऱ्या लँग्वेजेस आहेत, त्या लँग्वेजमध्ये ते बोलतात. बट प्राणी त्या लँग्वेजेस समजू शकत नाही आणि माणसं प्राण्यांची लँग्वेज समजू शकत नाही. बट तरीही लेखकाला असं वाटतं की इंटरस्पेसिस जे कम्युनिकेशन आहे ते कम्युनिकेशन घडू शकतं. ते कशामुळे, जर म्युच्युअल ट्रस्ट असेल, दोघांनाही तेवढाच ट्रस्ट असेल आणि दोघांपैकी एकाने जर करेक्ट कॉर्ड स्ट्राईक केलं, दोघांपैकी एकाने जर एकमेकांवरती म्युच्युअल ट्रस्ट ठेवला आणि ते रिलेशन पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, तर ते जे रिलेशनशिप आहे इट हम्स टू ॲक्शन, म्हणजे काय ते ॲक्टिव्ह होऊ शकतं. बघा कॉर्ड जर एका पद्धतीने विचार केला तर तुम्ही गिटार बघितली असेल, त्याच्यावरती ते कॉर्ड्स असतात, त्याला जर कुणीतरी छेडलं तर त्याच्यातून एकतर छान पद्धतीचा सूर किंवा खूप छान पद्धतीचा आवाज तिथून येतो जो आपल्या कानांना आनंददायी असतो. सेम त्याच पद्धतीने लेखक इथे सांगण्याचा प्रयत्न करतात की इंटरस्पेसिस कम्युनिकेशन पण घडू शकतं, फक्त राईट ठिकाणी आणि म्युच्युअल ट्रस्टनं आपण त्या पद्धतीने पुढे गेलं पाहिजे. तर हे जे रिलेशनशिप आहे हे ॲक्टिव्ह होऊ शकतं, इट हम्स इन टू द ॲक्शन, हे ॲक्टिव्ह होऊ शकतं. आणि त्या मदर लंगूरनं हे दाखवून दिलं की प्राण्यामध्ये आणि माणसामध्ये कम्युनिकेशन फक्त फूडमुळेच होऊ शकत नाही. बघा ज्यावेळेस आपण फूड ऑफर करतो त्यावेळेस ते जे प्राणी आहेत ते आपल्याजवळ येतात आणि घेऊन जातात, ते आपल्याला कुठेही हार्म करत नाही आहे. तर इथं लेखक म्हणतो की फक्त फूड्समुळंच ते कम्युनिकेशन होऊ शकत नाही, हे मला त्या मदर लंगूरनं दाखवून दिलं.
ॲनिमल्स पण जर आपण ॲनिमल्ससोबत छान पद्धतीचा बॉन्ड जर इस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न केला कशाच्या माध्यमातून, ट्रस्ट म्हणजे विश्वास आणि कंपॅशन म्हणजे त्यांना जर आपण सिम्पॅथी दिली किंवा जर आपण त्यांच्यासोबत खूप काइंडनेसनं दयाळूपणे जर आपण त्यांच्यासोबत वागलो आणि म्युच्युअली त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्यामधलं जे कम्युनिकेशन आहे ते नक्कीच घडू शकतं. आणि जवळपास 55 वर्ष झालेली होती ह्या इन्सिडंट घडण्याला. आणि आत्ता जे लेखक ज्यावेळेस तपन मुखर्जी हा जो चॅप्टर आहे ते ज्यावेळेस लिहित होते त्यावेळेस ते 70 वर्षाचे होते. आणि ज्यावेळेस ॲक्च्युली हा इन्सिडंट घडलेला होता त्यावेळेस जे तपन मुखर्जी आहे ते लहान होते. सो त्यांना अजूनही म्हणजे ज्यावेळेस ते बालावस्थेत होते तर अजूनही त्यांना काय होतंय हा इन्सिडंट जो आहे तो आठवतो आहे. 55 वर्ष घडून गेले होते आणि त्यावेळेस ते फक्त 15 वर्षाचे होते आणि आत्ता ते 70 वर्षाचे आहे. म्हणजे खूप सारा गॅप होता तरी त्यांना हा जो इन्सिडंट आहे, हे जे एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड आहे ते खूप छान पद्धतीने जसंच्या तसं आठवतो आहे. सो बघा कशा पद्धतीने हे रेस्क्यू ऑपरेशन झालं एका बेबी लंगोरला. लेखक जे आहे तपन मुखर्जी ज्यावेळेस लहान होते त्यावेळेस त्यांनी त्याला वाचवलं आहे. खूप नोबेल असं काम त्यांनी केलेलं होतं, खूप छान असं काम त्यांनी त्यावेळेस केलेलं होतं आणि हे त्यांच्यासाठी एक स्पेशल काइंडचं एन्काउंटर राहिलं होतं. ॲक्च्युली ते एन्काउंटर झालेलं होतं बट त्यांनी ते होऊ दिलं नाही म्हणून त्यांनी या चॅप्टरला नाव दिलं. बघा मी बोललो होतो ना की आपण चॅप्टरचा टायटल ॲट द एंड डिस्कस करू. सो ॲन एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड. सो हे एका स्पेशल काइंडचं एन्काउंटर आहे जे ॲक्च्युली घडलं नाही, ते घडू दिलं नाही लेखकाने, जी एक खूप छान गोष्ट होती. आणि ते बेबी लंगोर वाचलं शेवटला, ते त्याच्या आईकडे गेलं, हे खूप छान गोष्ट झाली. सो तपन मुखर्जी यांनी त्यांचा हा इन्सिडंट त्यांच्यासोबत झालं घडलेला एक इन्सिडंट आपल्यासोबत शेअर केलेला आहे आणि त्यांनी हा मॅसेज दिला आहे की आपण प्राण्यांसोबत इंटरस्पेसेस कम्युनिकेशन होऊ शकतं जर त्यांच्यासोबत आपण ट्रस्ट कंपॅशन आणि म्युच्युअल अंडरस्टँडिंग जर ठेवली तर डेफिनेटली प्राण्यांमध्ये प्राण्यांसोबत पण आपण संवाद करू शकतो. तुम्हीही बघितलं असेल जर तुम्ही प्राण्यांसोबत जर छान पद्धतीने वागला तर ते पण आपल्यासोबत त्याच पद्धतीने वागतात, आपल्याला तेवढंच प्रेम ते प्राणी देण्याचा प्रयत्न करतात. 8th स्टँडर्डला जो अँड्रोक्लस अँड द लॉयन हा चॅप्टर तुम्ही कदाचित अभ्यासला असेल तर त्याच्यामध्ये पण सेम गोष्ट सांगितलेली होती. म्हणजे एवढा फेरशियस ॲनिमल आणि तो अँड्रोक्लस त्या सिंहाकडे जातो, त्याचा काटा त्याच्या पायातला काटा काढतो आणि त्यानंतर ते दोघं मित्र होतात. जर आपण तसा ट्रस्ट शो केला प्राण्यावरती तर ते डेफिनेटली आपल्यासोबत त्या पद्धतीने रिॲक्ट होतात, त्या पद्धतीने ते आपल्याला कम्युनिकेट करतात, त्या पद्धतीने आपल्यावरती ते प्रेम करतात. तर हा मॅसेज इथे तपन मुखर्जी यांनी पण त्यांच्या इन्सिडेंटमधून सांगितला आहे. सो डेफिनेटली इथून पुढे आपण जे प्राणी मात्र आहे त्यांच्यासोबत दयेच्या भावनेनं वागलं पाहिजे. जिथे कुठे हेल्प त्यांना लागते त्या पद्धतीने आपण हेल्प जर आपण करू शकलो तर डेफिनेटली करायला हवी. सो आय होप तुम्हाला हा जो चॅप्टर आहे तो समजला असेल आणि तुम्हाला आवडलाही असेल. जर चॅप्टर आवडला असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तुम्हाला हा चॅप्टर कसा वाटला आहे. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.